एखादं घटनात्मक पद आपल्याला जर भरायचं असेल आणि मंत्रिमंडळ शिफारस करते आहे, प्रमुख मंत्री जाऊन राज्यपालांना विनंती करतायत आणि राज्यपाल ते पद भरू देत नाही, त्याचा अर्थ राज्यपाल राजकारण करतायत आणि राजकारण ते ज्या पक्षातून आलेले आहेत त्या पक्षाच्या दबावामुळे हे राजकारण करतायत। राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष अनेक राज्यात झालेला आहे किंवा सुरू आहे, पण महाराष्ट्रात ज्या पातळीवरती हा संघर्ष राज्यपालांनी आणि त्यांच्या पक्षानं नेऊन ठेवला आहे, इतिहासात काळ्या अक्षरात ह्याची नोंद होईल हे लक्षात घ्या। महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वारंवार ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या कायद्याच्या आणि घटनेचा भंग करणाऱ्या आहेत आणि अशा घटनाभंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं, पदावर राहू देणं आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुमतातल्या सरकारला अडचणी निर्माण करणं हे सातत्यानं आणीबाणीची आठवण करू देणाऱ्या केंद्र सरकारला शोभत नाही। काश्मीर फाईल अजिबात वादात सापडलेला नाही। काश्मीर फाईल हा चित्रपट हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न होतोय। प्रधानमंत्री स्वतः त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत। 32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना हे सगळं त्या पडद्यावर दाखवण्याचा अधू प्रयत्न आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये अनेक सत्य दडपलेली आहेत। जसं ताशकंद फाईल हा चित्रपट निर्माण झाला त्याच निर्मात्याकडून आणि लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू तो खापर एका कुटुंबावर फोडण्यात आला, म्हणजे हा एक अजेंडा, राजकीय अजेंडा अशा माध्यमातून राबवला जातो आहे। काश्मीरची वेदना जेवढी शिवसेनेला माहिती आहे तेवढी अन्य कोणाला माहिती असेल असं माहीत नाही, मला वाटत नाही। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्या काळातले एकमेव नेते होते या देशातले, ज्याने काश्मीरातल्या प्रश्नावर आणि काश्मीरी पंडितांच्या वेदनेवर या देशामध्ये सतत आवाज उठवला, नुसतं थांबले नाहीत। तर महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं आणि काश्मीरी पंडितांचं एक शिष्टमंडळ बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आलं तेव्हा ती अस्वस्थता मी पाहिली आणि बाळासाहेबांनी त्यांना विचारलं मी तुमच्यासाठी काय करू शकतो, माझ्या हातात जर शस्त्र असती तर मी माझ्या शिवसैनिकांना शस्त्र घेऊन तुमच्याकडे पाठवलं असतं। आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे तेव्हा सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या आणि त्यांना त्यांच्या मालमत्तांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करू द्या, त्यांच्या हातात AK-47 द्या ही बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती त्या शिष्टमंडळानं काश्मीरी पंडितांच्या। बाळासाहेबांकडे विनंती केली की आम्ही आता निर्वासित झालो आहोत आमच्या देशामध्ये, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार राज्यपाल यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे, आम्ही आमच्या देशात निर्वासित झालो आहे, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होऊ शकत नाही आहे, आमची मुलं अर्धवट शिक्षण टाकून इकडे तिकडे फिरत आहेत, तुम्ही आम्हाला शिक्षणामध्ये राखीव जागा द्या। बाळासाहेब ठाकरे म्हणाले की देशाविषयी माझ्या हातात आता काही नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या मुलांसाठी वैद्यकीय इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये 5% राखीव जागा ठेवण्याचं फरमान देतो आहे। आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला त्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यांनी त्या क्षणी फोन उचलून सांगितलं की काश्मीरी पंडितांच्या विस्थापित काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी आपल्याला महाराष्ट्रात वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये 5% राखीव जागा ठेवायला हव्यात आणि तसा कायदा करून घेणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं, त्याच्यामुळे काश्मीरची फाईल काय आहे ही खरी फाईल आम्हाला माहिती आहे। काश्मीर फाईल्सचा म्हणजे अनेक भाजपशासित राज्यामध्ये टॅक्स फ्री झाला आहे, महाराष्ट्रामध्ये तो होत नाही म्हणून विरोधक टीका करतायत। नाही, ती टीका करण्याला काय अर्थ नाही आहे, हा काय राजकीय अजेंडा नाही आहे, आम्ही करून दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी कोणत्या राज्याने केलं भाजपशासित, नुसतं सिनेमात टॅक्स फ्री करून त्यांची वेदना समोर येता येणार नाही। 32 वर्षानंतर तुम्हाला हे आठवलं आहे कारण पुढल्या 4 राज्यातल्या निवडणुका अजून आहेत,
हे राजकारण आहे. काश्मीरी पंडितांची वेदना आम्ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, देशात सर्वत्र समोर मांडलेली आहे. आम्ही लढलो, आम्ही संघर्ष केला, आम्ही त्या पिढीला 32 वर्षापूर्वी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतिहास आम्हाला माहिती आहे. उगाच इतिहास तोडून मोडून लोकांसमोर आणू नका. काश्मीरची लढाई ही देशाची लढाई होती. काश्मीरी पंडितांबरोबर तिथे शिखांची हत्याकांड झालेली आहेत, अनेक राष्ट्रभक्त मुसलमानांच्यासुद्धा तिथे हत्याकांड झालेली आहेत, बरं का. पण काश्मीरी पंडितांच्या संदर्भात आवाज उठवणारे तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरे होते. बाकी सगळे तेव्हा अळीमिळी गुपचिळी अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते. महाराष्ट्रात काँग्रेस तुमचं मित्रपक्ष आहे. आज अग्रलेखामधून G23 बाबत भूमिका मांडण्यात आली आहे. G23 आणि काँग्रेस पक्षामध्ये फरक असं माझं म्हणणं आहे. G23 माझं जे काय आकलन आहे त्यानुसार ही कोणाची तरी सुपारी घेऊन काम करताय काँग्रेसच्या विरोधामध्ये. काँग्रेस पक्ष या देशाला आजही एक प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्षाचं स्थान राहिलं पाहिजे, विरोधी पक्ष मजबूत व्हायला पाहिजे. आणि आजही मी सांगेन की समस्त विरोधी पक्षांनी जेव्हा एकत्र याचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असायला हवा. काल राज्यामध्ये प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँक प्रकरणामध्ये FIR दाखल झाली. पाठोपाठ बावनकुळेंचीसुद्धा चौकशी होती असं दिसतंय. काय आपली प्रतिक्रिया? नाही, चौकशा आहेत. त्या चौकशा जेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाबतीत होत असतात तेव्हा भाजपच्या काही प्रमुख लोकांना फार गुदगुल्या होतात. केंद्रीय तपास यंत्रणांना दबाव आणून महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर जेव्हा खोट्या प्रकरणात त्यांच्या चौकशा होतात, त्यांच्या अटका होतात, खोटे पुरावे निर्माण केले जातात तेव्हा हे जे आहेत भाजपचे नेते ते फक्त रस्त्यावरती येऊन लेझिम खेळायचेच बाकी असतात. तपास यंत्रणा राज्याची असेल किंवा देशाची असेल त्यांना तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्राचं राज्य हे कायद्यानं चालणारं राज्य आहे. जर कोणी काय चुकीचं केलं असेल, फसवणूक केली असेल, गुन्हा केला असेल, राज्याला लुबाडला असेल, लोकांचा पैसा लुटला असेल तर पोलीस आपले सक्षम आहेत आणि ते किती सक्षम आहेत हे महाराष्ट्रातले सध्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे की राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत हे त्यांनी रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे पोलीस हे उत्तम काम करत आहेत. पोलीस कधीही महाराष्ट्राचे खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत, पुराव्याशिवाय पुढे जाणार नाहीत. भविष्यामध्ये महाराष्ट्रात ही मुंबई बँक घोटाळा एक टोक आहे. पी एम सी बँक घोटाळ्यापासून अनेक भूखंडाच्या प्रकरणासंदर्भात, अनेक भ्रष्टाचारा प्रकरणात काही लोक गजाड गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. एकीकडे हे सगळे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक असेल हे सगळे सुरू असतं, तर ह्या विषयावर मी इतकंच सांगतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाबतीत तुमची भूमिका असते. तपास यंत्रणांनी त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्याबाबत, मग राज्याचे पोलीस, राज्याच्या तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याबाबत, लफंगेगिरीबाबत तुमची चौकशी करू शकत नाही का? तुम्ही कायद्याच्या वर आहात का? रडताय कशाला? मला का बोलवता, आमच्या लोकांना का बोलवता? हां, का रडताय? जा ना सामोरे, रस्त्यावरती येऊन नौटंकी कसली करताय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातल्या खासदारांची एक बैठक सुरू आहे आज सकाळपासून नवी दिल्लीत निवासस्थानी बोलवलेलं आहे. आज आमच्याकडे सुद्धा बैठक आहे. बघू ना, आम्ही सुद्धा आमच्या खासदारांना बैठकीसाठी बोलवलं. आमचेही काही विषय आहेत, आम्ही करू ना, बोलवू शकतात. प्रधानमंत्री आहेत, काही विषय आहे. खरं म्हणजे त्यांनी राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या खासदारांना बैठकीला बोलवलं असतं, पण ते भारतीय जनता पक्षानं प्रधानमंत्र्यांना फक्त एकाच पक्षाचे प्रधानमंत्री करून ठेवलेलं आहे. ते देशाचे प्रधानमंत्री, ते संसदेचे नेते आहेत हे हळूहळू विसरत चाललेले. किरीट सोमय्या आज दिल्लीत आले, त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून तुमची भाषा बदललेली आहे आणि माझी भाषा अजिबात बदलणार नाही. कशाकरता आमची भाषा बदलेल? आमची भाषा काय आहे हे आता कृतीने दिसेल. मोदींचं तुम्ही कौतुक केलं पंतप्रधानांचं, का करू नये? प्रधानमंत्री हे मी परत म्हणतोय ते देशाचे पंतप्रधान आहेत. आम्ही त्यांच्याकडनं वेगळ्या अपेक्षा करतो. राजकीय मतभेद असू शकतात,
पण देशाच्या पंतप्रधानांकडून जर आम्ही काय अपेक्षा केल्या एक खासदार म्हणून नेते म्हणून नागरिक म्हणून तर त्या चुकलं काय त्यात भाषा उलट. मी नेहमी म्हणतो की भारतीय जनता पक्षानं देशाच्या पंतप्रधानाला फार खुजं करून ठेवलेलं आहे. टोलेजंग व्यक्तिमत्वाचे नेते देशात होऊन गेले प्रधानमंत्रीपदावर आणि तुम्ही त्यांना फक्त एकपक्षीय नेते करून ठेवलेले आहात. जोपर्यंत ते प्रधानमंत्री आहेत देशाचे तोपर्यंत त्यांचा मान आणि सन्मान राखणं ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तर तुम्ही सांगितलेल्या प्रकरणांमध्ये कारवाई कधी होणार? कारण 15 फेब्रुवारीला आपण पत्रकार परिषद घेतलेली होती, त्याच्याबद्दल तुम्ही वारंवार म्हणताय की कारवाई होईल का नाही होणार. मी जी प्रकरणं काही प्रधानमंत्री कार्यालयात दिलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती हालचाली सुरू आहेत. अर्थात त्या केंद्रीय तपास यंत्रणासंदर्भात त्या ॲक्शन्स आहेत. त्या काही प्रधानमंत्री कार्यालयाच्या नजरेस मी या गोष्टी आणून दिलेल्या आहेत की या देशातल्या तपास यंत्रणा केंद्रीय तपास यंत्रणा कोणत्या पद्धतीनं काम करतायत, कोणत्या दबावाखाली काम करतायत, कसा भ्रष्टाचार सुरू आहे आणि अशा संदर्भात त्यांच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे त्यांच्या कारवाईवर. अशा प्रकारे मी पुराव्यासह जर प्रधानमंत्री कार्यालयाला कळवलं आहे की त्यांची जबाबदारी आहे, जर त्यांनी काही केलं नाही तर मी पुढलं पावलं उचलेन. दैनिक सामना काँग्रेसचं मुखपत्र झालं अशी टीका भाजपकडून केली जाते, प्रसाद लाड म्हणतात. कधी काळी ते भाजपचे मुखपत्र होतं हे विसरले आहेत ते. जेव्हा नरेंद्र मोदींच्या विरुद्ध देशातला संपूर्ण मीडिया गुजरातचे मुख्यमंत्री असताना लागला होता तेव्हा सामना हे एकमेव वृत्तपत्र होतं जे फक्त नरेंद्र मोदींचीच बाजू ठामपणे मांडत होतं आणि तेव्हा लाड त्या पक्षात नव्हते. तेव्हा लाड दुसऱ्या पक्षातून नरेंद्र मोदींवर अत्यंत जहरी आणि वाईट शब्दात टीका करत होते, हेच ते लाड. त्यांनी त्यांचा इतिहास जरा पाहावा. धन्यवाद.